अगं जरा हात उचल. काय हात उचल? माझं काम केलेलं तर कधी दिसतच नाही ह्या बाईला. अगं बाया, कामदारीन दिसत आहे ना, खुरू खुरू जागा चाललंय कोंबडीने असं हिस काढल्यावानी. एवढं सुनूला बोलावत या. तुला तर काय मस्तीचा गोळा उठलेला आहे ग. आणि तुम्हाला नाही का माझा गोळा उठलेला? नाही तुला झालंय काय ग? एवढं काय लय वरवडी तुम्हाला माहितीच नाही काय झालंय. नशाचे थायताय थायताय नाचती बाया. हा तुम्ही तर सांगूच नका गाड्या, तुम्हाला ते दिसतच नाही मी काम केलेलं. बाय अगं तुला काय वात उठला काय आज? हा उठेन ना. आणि तिला काय उठलाय, रोग आलाय काय तिला? तुला येऊन जाऊन तिचं पडलेलं असतंय, तिला काय झालं? एवढं कौतुक करायचंय तिचं मी म्हणते. अगं पण तुला काय वात होतोय तिचं काय झालं तरी? काम सोडलं का तू वावरत आलं का तुझ्या तळपाचा मस्त सकाळी? कामावर येतच नाही नेमकं काय चाललंय ते. अगं झालंय तरी काय ते तरी सांग. बरं झालं तुम्ही विषय काढला म्हणून सांगते. बरं झालं बरं झालं. फार बाई फार इतकं सांगले जसं गोष्ट सांगती. नाही नाही नाही, लोक नाव ठेवते ते दिसतच नाही तुम्हाला. कोणते लोक नाव काय आत्या तुम्हाला पटायला पाहिजे. अगं कोणत्या नाव लोकांनी नाव ठेवले तुम्हाला माहितच नाही का? तुमची सून काय करते म्हणून नटाफटा करायचा, ते झिंजा मोकळ्या सोडायच्या आणि जायचं नुसतं बोंबलत आणि घोड्यावानी उड्या मारीत मारीत निघते लगेच. अगं काय कोणत्या लोकांना नाव ठेवणार? कोणत्या अशा नालायक आहेत ग ते? हा लोकला नालायक आहे. तिथे ती सावित्री नाही तिने अंक काढलं डोक्यावर घेतलंय. कशाला ते तरी कायला घालावं मी म्हणते? उघडच हिंडावा ना. अगं काय बोलती तुला लाज आहे का? मी कायला काय बोलायला पाहिजे? ते काय झिपऱ्या मोकळ्या सडती, घोड्यावानी उड्या काय मारती आणि ते घोटकाय लाल लाल करती. मी म्हणते ते काही कुत्र खाते काय? ते पण काय कळत नाही मला. हा ते खाते कुत्र आणि तुला चावलंय कुत्र. हा मला कुत्र चावलंय म्हणून मी भुकते ना. तुम्हाला तेवढं दिसतंय माझं तोंड चाललेलं. मग चाले भा 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 आल्यापासून तुझ्या थोबडायला कुलूप आहे का? आणि तुमचं काय झालंय? तुमचं तोंड काय गप्पे काय? मला बोला का तुम्ही शेतात मला राबू राबू घेता आणि तिला सोडली मोकळी. काय झालं का निश्चित माझ्याच मागा लागती? काय झालं? तुम्हाला कसं काय पटत आहे ती अशी ह्याच्यात काम करीती? करू दे ना, मला आवडत आहे माझी सून काहीतरी करीती म्हणून. आणि मला इथं राबू राबू घेता काय? ह्याच्या आवडत का तुम्हाला? पण मला काय म्हणायचं ते बोंबला जरी हिंडत असले ना दोन पैसे कमी ते का नाही? आणि मग मी काय करीते? आय तर गेली ते नाही आल्यावरती जाते ते काय सिनेमात का फिनेमात काम करायला. अहो काय पटत आहे तुम्हाला? गावात वस्तीवरती कुठं नाव नाही राहिलं माहिती का? लोक काय म्हणतात रात्रीचं खोबच दोनला तीनला येते हे कुठं असले हे नसतंय का? कोणते लोक म्हणतात ना ते भामटणला बाया समोर. आणि कधी 1 रुपया आणलाय तुम्ही? 1 रुपयाची तरी आहे का त्याची बरखेत घरामध्ये? हा जाती बोमलत तुम्हाला माहितीये का त्या दिवशी काय केले? काय केलं ग? भाऊजींच्या नाही का पाकिटातून तिने पैसे घेतले काय त्या फिस्टिकला का लिपस्टिकला? पण मी म्हणते तुझं काय तिचं केवढं ध्यान असतंय प्रत्येक म्हणजे घरातले पैसे हिने बाहेर नासवायची. हिला सोडवायला जा, हिला आणायला जा, नाही तर पोरं येते तिला सोडवायला रात्रीची. लोक काय म्हणतात त्याचा विचार आहे का? थोडी तरी डोकं आहे का नाही तुम्हाला? माझ्या अक्कल इकली तुझ्याकडे आली. मला नाही आली ना तेच बरं आहे. तुमची अक्कल जर मला असते ना तर बाई ग काय व्हायचं? अगं बाई लागायची बारी होईल माहिती का? तुझं निश्चित तुला झालंय काय? पण अहो तुम्हाला कळत काय ते एवढाले कपडे घाली ती लिपस्टिक काय लावती? घरी असल्यावर तरी ती नीट नीट राहते का? घरातलं कोणतं कामाला हात लावलाय तिने? सकाळी उठायचं थोबाड नाही बुचकाळायचं कधी कधी ग पारुशीत जाते तशीच घाणवानी. मला हिचं काही कळत मी काय म्हणते आमचं आम्ही बघू ना आम्हाला पडते आम्ही बघू ना तुमचं तुम्ही काय करा ना का नाही बघायचं तुमच्या घरातलं नाही एका रक्ताच आहे. मग राहू दे ना मग तुला काय नेट बसत आहे? पण मी बाहेरची ना म्हणून मला तू सडेवारी करता. अगं तिच्या माझ्या दोघींच्या हिश्श्याचं काम मी करीते तुला काय प्रॉब्लेम आहे? काय मग येतलच करायचं माझ्या हिश्श्याचं करायला काय वेगळं आहे? मी तुला सांगते तिच्याबद्दल बोलायचं नाही बरं का तू एवढं झोपतेय ना तर मग माझ्यावरच पण करावं ना काम का तिच्यावरच काय ठेका घेतलाय तुम्ही? अगं ती कामाला जाते ती करते तिचं काय पिक्चर बिक्चर मध्ये मग तू काय करते? पिक्चर मध्ये करते अजून एका पिक्चर नाही आला तिचा. कुठे घेत जातो तिचा पिक्चर नेमका? मला काही कळतच नाही तू आज एवढं ताटेस का तोडी आजच काय म्हणजे मला आज विचारायचं तुम्हाला की नेमकं असं का भेदभाव का आमच्या दोघींमध्ये? अगं पण तुला काय कमी केलंय? काय कमी केलंय म्हणजे उन्हा ताणच मला राबित आणि तिला जाते काय पाठवून रात्रीची कुठं पण काय करावं? भाऊजींनी काय नाही बोलायचं ते गाडी काय सोडवायचं त्यात पोरं काय सोडवायला नेमकी भानगड काय पोरं आहेत तरी कोणती नेमकी? अगं असते तिच्या कामातले 4 बायकांमध्ये गेलं तर मला नाकवरती करून चालता येत नाही. बायका म्हणतात बघा आली हिरोईनची जाव. अगं उलट तू मग उलट चांगले ना तुला हिरोईन म्हणते काय गरज नाही? काय गरज नाही हिरोईन म्हणतात मला तर काय ग अभिमान नाही वाटत त्या गोष्टीचा. रात्रीची पोरं सोडवायला येतात त्याचा काय अभिमान वाटवायचाय? लोक म्हणतात की नेमकी जाते कुठं? त्यांच्या झाल्या बुद्धी भ्रष्ट तुझी झाली का? मग त्यांच्या बुद्धीने कोणाला तोंड द्यायची? काय बोलाय ठेवलंच नाही ना आणि कसलं कौतुक करायचं तिचं? वैताग आलाय मला तर रोजचं रोजचं ऐकून. पण मी काय म्हणते लोक काय म्हणा तुला माहित नाही का ती कशी काय तू कशाला लोकांचं ऐकत? कवर ऐकायचं कवर मी कोणाकोणाला तोंड द्यायची? बाई इथल्या तर निश्चित तोंडच द्यायला हिच्या भोवती जाते मला तर कोणी विचारायला. आई
आली का? आली बघा काय म्हणते आई आत्या सोडून सासूला आत्या नाही तर आई. पण मला आईत गोडवा वाटतो ना. आत्या काय म्हणायचं, इथून माग आत्याच होती म्हणूनच एवढी साखर मुंग्या लागायला लागल्यात. बाय 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 हिला सांग बाय तू काय काम करते काय नाही बाय. निस डोका खाल्लंय तिने. काय झालंय ताई तुम्हाला, का विनाकारण आरडा ओरडा करताय? मी काय आरडा ओरडा करू, माझा आडले काय ते तर सांगा ना. विचार तुझ्या सासूला. हे बघ मी तुला सांगते, तू काय काम करते सांग ना बाय. कोणते पोर सोडायला येते काय 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 अगं तिने याड लावलंय काय माहिती. तो काय का खुरापती करते? अहो काय खुरापती, असं काय म्हणताय ताई तुम्हाला माहितीच नाही का मी काय करते ते? माहिती ना काय करते बघा. झिपऱ्या सोडून आली वावरत, कोण झिपऱ्या सोडून येतं का? मला कसं बेणी घालून यायला लागता केस वर बांध. मला ते आवडत ना. हा आणि आम्ही केलेलंच नाही आवडत. असं कोण म्हणलं तुम्हाला तुम्ही केलेलं आवडत नाही? तुम्ही कशाच विनाकारण कशाला उगस विषय वाढवताय? कधी आज तू कवा लोक मी तिला साडी घेतली मला दिलं कधी? तुम्ही ड्रेस तरी घालून दिला का? तिथं सोडते म्हणजे एवढ्याले कपडे घाले तिथून तिला लोक काय बोलले ते सांग बाया. घालत नाही का विचारा बरं तिला घालत नाही का? बरं एवढे कपडे घातले आणि साडी घातले याच्यात काय फरक आहे? हा काय फरक आहे? साडी पेक्षा मला तरी जीन्स सोजोळ वाटती. जीन्स मध्ये सगळं अंग झाकून राहतं. काय साडीचं? साडीत नाही नाही साडीत बघा ना, इकडून कंबर दिसली तिकडून पाठण दिसली हे असच ते तसच झाले कारण. म्हणायचं काय नेमकं तुम्हाला ते तर सांगा ना. अगं तिला काय म्हणायचंय, तू त्या पिक्चर मध्ये काम करीत का? तुला ते पोर बिर कोण सोडायला येत नसले असलं आता यावंच लागत रात्रीच. हा तर ती म्हणते ती कपडे घालीती, तुला कोणी हिरोईन म्हणले तिला सर गावातले नाव ठेवीते ते सांग तिला. अच्छा म्हणजे त्याच्यावरून त्रास होतोय का? मग बाहेरचे नाव ठेवतात त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आता कवर ऐकून घ्यायचं मी लोकांचं काय काय बोलत तुला माहित नाही का? किती वाजता येते तू रात्री किती वाजता आली? मला आवडत ते, मला आवडत ते रात्री किती वाजता यायचं. आता मला माहिती का मी तिकडे जाऊन झोपा काढते का? तुम्हाला पण माहितीये नाही, तुम्हाला माहितीच नसन सकाळी 6 वाजता शूट चालू होत ना. 6 वाजता जे आम्ही उभं राहतो ना, नाही उरकलं ना रात्रीचे 12, 1, 3 किती सुद्धा वाजतात. असं नाही मी जाऊन तिथं मौज करते मजा करते का जाऊन झोपते तिथे एसी लावून, असं काहीच नाही ना. माझे पण कष्ट आहेत ना. बरं चला माझे पिक्चर यायला वेळ आहे, तुम्हाला दिसत नाही मी केलेलं काम, पण बाकीच्यांचं तर बघता ना. बाकीच्यांचे पिक्चर बघून किती आनंद घेता. 4 पैसे आणतात तरी घरात लोक तरी आणतात. आणतात 4 पैसे घरात ना. बरं तुम्ही हा आपण हा कांदा लावलाय, ह्या कांद्याला पैसे गुतवले ना? हा मजुरी गेली बायांची, रो बी बियाणं सगळ्याला पैसे गुतवले ना. लगेच पैसे गुतवले गुतवले तुमची इन्कम बाहेर निघली का? काही वेळ गेला ना मधी. तसंही माझं पण आहे ना, मी आत्ता कष्ट करते, फिल्म रिलीज झाल्यानंतर मला पैसे भेटतील, कम्प्लीट झाल्यानंतर पैसे भेटतील, ती वेगळी कंडिशन ठरलेली आहे ना. असं नाही ना लगेच झाड हलवलं मी पिक्चर मध्ये काम करते म्हणजे पिक्चरचं झाड हडवलं हलवलं का लगेच पैसे पडले. मग रात्रीची पोर काल सोडायला यायला पाहिजे. अच्छा रात्रीचे पोर, तुम्हाला माहिती का मी त्या तो कोण आहे माझा काय नाही? तुम्ही उगाच आऊचा भाऊ करायचा का? हा लोक तुम्हाला काही सांगतील, ती पोरा बरोबर आली तो माझ्यापेक्षा लहान असू शकतो, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा असू शकतो. सेट वरती आहे ना, आमच्याला चहा देणारा जरी मुलगा असला ना किंवा आमचा डिरेक्टर जरी असला ना, आम्ही दादा सोडून त्याला काही म्हणत नाही. असं नाही म्हणत ए स्पॉट वाले तू इकडे, आम्ही त्याला इज्जतीनेच हाक मारतो. ए स्पॉट दादा इकडे, हेर दीदी असली ना तिला सुद्धा दीदी म्हणतो. नाही तुम्हाला सगळं सोपंच वाटतं का? बरं सगळं सोडा, मला सांगा तुम्हाला ती कोणती तरी एक ऍक्ट्रेस आवडते, मला तिचं नाव माहिती नाही, ती का आवडती? ती काम छान करते, किती सुंदर ऍक्टिंग करते तुम्ही म्हणता. तुम्ही तर शिट्ट्या सुद्धा वाजवता तिचा पिक्चर एखादा आला तर. है ना छान आहे ना. मग तेच लोकांची मुलगी जेव्हा पिक्चर मध्ये काम करते ते तुम्हाला आवडतं, मग तेच तुमच्या घरातल्या मुलीने केलेलं तुम्हाला का नाही आवडत कधी? तिचं पण होईल ना असं. काही लोक असं पण म्हणतील ना तुमच्या जागे येऊन का नाही मला ती आवडती, ती किती सुंदर ऍक्टिंग करती, असं तुम्ही लोकांच्या मुलीचं कौतुक करता. तुमच्या मुलीचं पण असं कुणीतरी कौतुक केलं पाहिजे ना. मग ती जर ते काम करतीये मग तुम्हाला ते आवडलं पाहिजे ना, तुम्ही तिला अप्रिशिएट केलं पाहिजे ना की मागं वडलं पाहिजे. आणि लोकांचं काय करायचंय, चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात, साडी घातली तरी लोक नावं ठेवतात आणि जीन्स घातली तरी लोक नावं ठेवतात. आपला आपल्या घरातल्यांवर विश्वास पाहिजे, मला एवढं कळतं. आणि खरं सांगू तर मला नाही या गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या. मला पटतंय, माझ्या नवऱ्याला पटतंय, माझ्या आई समान सासूला पटतंय, मला चौथ्या माणसाचं घेणं देणं नाहीये. आणि तुम्हाला समजून सांगणं आणि तुम्हाला ते न पटणं मला काही हे पण नाहीये. तुम्हाला पटू नाही पटू माझं काम आहे, माझं करिअर यायचं ते मी ते करणारच आहे. मग तुमचं बघा तुम्हाला पटून घ्यायचंय नाही घ्यायचं. आई मी जाते, मला उशीर झालाय, मला शूटला जायचंय पुढं. बघितलं काय सांगितलं तिने, आल्या का तो घुसलं का भेजात बाई का गेलं डोक्यावरून, काय चुकीचं बोलली गती चुकलं जरा आत्या माझ. मग पण अहो लोक काय आता तुम्हाला सांग, लोक आहे ते लोक का खाल देण द्यायचं नाही. आता कोणी काही बोललं ना
मी त्यांच्याकडे बघत मग या असं सांगणं आता माझ्या जावापेक्षा भारी कोणीच नाही. मग कसं बरं बघ बरं लोकच ऐकून आपल्या घरात उगा आग लागायची काम होते का नाही सांगते आता माझं लईच चुकलं बघा मी उगाच एवढी बडबड केली ना किरणला मग किती कष्ट करते आहो थोडं रात्रीचं डोळं फोडावा लागतात तिला. मग तुला किती सहज वाटत होत मला म्हणते का मी उन्हात ती सावलीत अग तुझ्यापेक्षा कष्ट तिला लयत गाय तिथं सोपं नाही चार लोकांचे बोलणे खावा लागत का नाही जाऊ द्या आता चल घे खुरपून तिला जायचंय पुन्हा तिचं काय लागत आहे काय नाही उलट तिला साथ द्यावा हे करावा. आता बघा ती उठायच्या आधी मी तिला उठून सगळी तयारी करून देत असते का नाही आता कोणी काय बोलू द्या बायकांच्या घशामध्ये नाही खुरपच घाली आता कसं तवा लोकांना कळंग कसं असतंय लोकांना काय थोडं सपोर्ट सापडला का लगेच एवढं करते जाऊ द्या चला लागा पटकन आपलं पटापटा उरकून चल चल आवर.